10 दिवसांच्या उपोषणानंतर अखेर राज्य सरकारला जरांगेंचं उपोषण स्थगित करण्यात यश आलं. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील गेल्या महिन्याभरापासून लढा देत आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबीतून आरक्षण देण्याची जरांगे पाटलांची मागणी होती. अखेर राज्य सरकारच्या समितीने मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केल्यानंतर जरांगेंनी उपोषण मागे घेतलं. सध्या मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. आरक्षण देण्यासाठी जरांगेंनी राज्य सरकारला पुन्हा एकदा नवीन अल्टिमेटम दिला आहे. सरकारने देखील जुन्या GR मध्ये सुधारणा करून नवीन GR जरांगे पाटलांना दिला आहे. असं असलं तरी जरांगे पाटील आता पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. आमरण उपोषण जरी स्थगित झालं असलं तरी मनोज जरांगे यांनी गावागावांमध्ये 1 डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू ठेवण्याचं आवाहन मराठा समाजाला केलं आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे हे स्वतः 1-2 दिवसात महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. महाराष्ट्र दौऱ्यातून मराठा आरक्षणाचा लढा हा सुरूच ठेवण्यात येणार आहे. मनोज जरांगे या दौऱ्याबाबत काय म्हणाले तुम्हीच ऐका. 1 डिसेंबरपासून प्रत्येक गावागावात पुन्हा आपल्याला महाराष्ट्रभर साखळी उपोषण शांततेत सुरू करायचे, कारण आपला आरक्षणाचा आणि आपल्या लेकरांच्या न्यायाचा दिवस जवळ आला आहे. आपले शेतीतले सगळे कामं आपण करत असताना आपल्या लेकरांच्या भविष्याचाही विषय आपल्याला डोक्यात ठेवायचा आहे, ते विसरून आपल्याला चालायचं नाही. दोनही कामं करायचेत, कारण 24 डिसेंबरपर्यंत आपले सगळे कामं आपले बांधवाने उरकायचे आणि 1 डिसेंबरपासून पुन्हा प्रत्येक गावात साखळी उपोषण शांततेत आपल्या बांधवाने सुरू करायचे. महाराष्ट्रात जो दौरा टाकला जाणार आहे त्याचं आणखीन हे प्रोग्राम तयार नाही झाला. आज होईल संध्याकाळपर्यंत, त्यानंतर महाराष्ट्राला प्रोग्राम दिला जाईल. आपण पुन्हा एकदा गाठीभेटीला मराठा समाजाच्या जातो आहे, मराठा समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी जातो आहे, कारण आपलीसुद्धा कसोटी आपल्याला जागच राहायचे. कारण 24 डिसेंबरपर्यंत गावागावातला घराघरातला मराठा स्वतःच्या मुलाच्या आणि आपल्या जातीच्या भविष्यासाठी आपल्याला जागृत ठेवायचं आणि जागृतच राहायचं आहे. यामुळं दौरा उद्या, आज किंवा उद्या टाकणार आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी मनोज जरांगेंनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. तर दुसरीकडे 2 जानेवारीपर्यंत जरांगेंनी वेळ दिला असल्याचं राज्य सरकारचं म्हणणं आहे. जरांगे महाराष्ट्र दौऱ्यात मराठा समाजाला काय आव्हान करतात आणि 24 डिसेंबरच्या आत सरकार सरसकट कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजाला देतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला जरांगेंच्या दौऱ्याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका.